सिग्नलवर भीक मागणारी अनाथ मुलं मुलींच्या वैयक्तिक जीवनात पोटाची खळगी भरण्यासाठी भीक का मागावी लागते या विषयावर हृदयस्पर्शी हृदय हा लघुपट राहुरीमध्ये साकारतोय. नुकत्याच राहुरी येथे पीबीजे फिल्म्स निर्मित आणि सफारी सिने प्रोडक्शन यांच्या संयुक्तानं हृदय या मराठी चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. विक्रम पवार दिग्दर्शित पटकथा प्राध्यापक रामदास केदार आणि प्राध्यापक शिवाजी राठोड यांनी केलंय. प्रियंका गायकवाड यांचंही मार्गदर्शन आहे. तर छायांकन सुखदेव आढाव, सचिन गाडे, मच्छिंद्र विटनोर करणार आहेत. उषा राजू गायकवाड आणि विक्रम पवार यांची निर्मिती असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं राजेश पवार आणि अपर्णा गोल्डे यांनी सांगितलं. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आज आनंद झाला मला की राहुरी या तालुक्यामध्ये आपण हर्ट हृदय या चित्रपटाच्या लघुचित्रपटाचं आपण ओपनिंग केलेलं आहोत. चित्रपटाची एकंदरीत कथा ही जे सिग्नलवरती किंवा हे भीक जे मागणारे मुलं आहेत ते अत्यंत एक वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे. त्यामध्ये त्या मुलांची शिक्षणाची वगैरे व्यवस्था सरकार करावीत आणि अशा या कन्सेप्टबद्दल आम्ही मानतो आहे. आणि मी प्रोड्युसर साहेबांचं शतश आभारी आहे की मी त्यांना एक 5 मिनिटमध्ये ही स्टोरी समजून सांगितली की अशी कन्सेप्ट आहे आपण करूयात का. त्यांनी मला लगेच होकार दिला आणि ह्या पूर्ण कन्सेप्ट आम्ही आता रंगवतोय. ह्या कथेसाठी पटकथाकार प्राध्यापक रामदास केदार आणि मी स्वतः दिग्दर्शक करत असून मला माझ्या टीमसोबत एकंदरीत काम करायला खूप छान वाटतं. आज पहिला दिवस आहे तर आनंदित वातावरण आहे. विशेषत सर्वप्रथम आभारी आहे मी माननीय विक्रम सखाराम पवार सरांचा, कारण का त्यांनी हा कन्सेप्ट एकंदरीत ह्या कलाकारांना, या टीमला, लाईट दादांना, कॅमेरा दादांना हे सर्व एकत्र आणण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि कोऑर्डिनेटर आमचे गाडे सर आहेत. त्यानंतर आमचे जे प्रमुख DOP ह्या फिल्मचे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी त्यांच्याकडे आम्ही दिलेले सुखदेव आढाव काका. आणि आम्ही हल्लीच 2 प्रोजेक्ट आम्ही केलेले आहोत. आत्ता ते फिल्म रिलीजला आहेत. अशा पद्धतीने हा चित्रपट जो एकूण चित्रपट आहे तो राहुरी या तालुक्यामध्ये शूट करणार आहोत. आणि लगेच पुढच्या महिन्यामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल लघु चित्रपट. आणि बाकी आता टीमला मी तर बाकी टीम माझी तशी तर खूप सुंदर आहे, खूप छान काम करतात आणि मी टीमचा आभारी राहील. सर्वात महत्त्वाचं प्रोड्युसरांचं मी आभारी राहील. धन्यवाद. BPG फिल्म्स अँड सफारी सिने प्रोडक्शन या बॅनरखाली हृदय या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे. तरी या चित्रपटाची स्टोरी इतकी सुंदर आहे ना की एक गरीब मुलं जे असतात फुटपाथवर ते जगणारे आणि त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, खूप त्यांची बेकार हालत आहे, अशा या मुलांवर, या मुलांच्या जीवनावर आधारित ही फिल्म तयार होत आहे. या फिल्मचं नाव हृदय असं आहे. तर या फिल्मच्या प्रोड्युसर मॅम उषा गायकवाड, हां उषा गायकवाड मॅम आहेत. आणि डिरेक्टर आहेत राजवीर पवार सर आणि विक्रम पवार सर. तर हे अतिशय उत्कृष्ट डिरेक्टर आहेत. तर यांच्या आम्ही फिल्ममध्ये मी एक लीड कॅरेक्टर करत आहे. तर खूप खूप छान अशी थीम आहे. तर आम्हाला खूप आनंद होत आहे की यांच्या फिल्ममध्ये आम्हाला काम करायला मिळत आहे. तर यांचे मी खूप धन्यवाद मानते मनापासून. थँक्यू. ही कथा शिक्षण क्षेत्र, सामाजिक, जातपात, लेख वाचवा, लेख शिकवा अशा अनेक विषयांवर भाष्य करणारी आहे. या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार सचिन आडे, अशोक हिवाळे, आशिष नरवडे, कुणाल शिरसाट, दत्ता फुलारी, सचिन मुख्यदल, शुभम त्रिभुवन, पृथ्वीराज मंतोडे, सुमेधा कदम, रोहिणी शिंदे, अपर्णा गोल्डे, प्रियंका गायकवाड आहेत. तर पवन बोरा विजय यांनी संगीत दिले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच येईल असा विश्वास कलाकारांनीही व्यक्त केलाय. हा पिक्चर खूप सुंदर आहे आणि ह्या पिक्चरची मी निर्मिती असून हेच पवार सर यांना माझा शुभ आशीर्वाद आहे. नमस्कार, मी विक्रम पवार आणि PBG फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सफारी सिने प्रोडक्शन ह्या अंतर्गत लघु चित्रपट तयार करतो आहे आम्ही. तर आणि माझी टीम जी आहे याच्यामध्ये जे लीड कास्ट करते ते अपर्णा गोल्डे म्हणून, त्याच्यानंतर सचिन आडे, त्याच्यानंतर अशोक, त्याच्यानंतर नितीन, ह्या अशी बरीच काही टीममध्ये आहे मुलं. तर काही नवीन कलाकारांना पण आम्ही संधी देतो आहे. आणि स्टोरी अतिशय सुंदर अशी लिहिली राजेश पवार सरांनी. आणि जे याच्यामध्ये जे काही पटकथा वगैरे लिहिली आहे तर प्राध्यापक रामदास केदार सरांनी. तर हे अतिशय सुंदर रायटर आहेत. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, SNN मीडिया, राहुरी.